महाराष्ट्रात, संतांच्या महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो, आपलं भाग्य आहे. आणि असाच प्रसंग त्या काळात घडला, 400 वर्षापूर्वी दुष्काळ पडला आणि या महात्म्याची कीर्ती जाणते राजे छत्रपती शिवरायाच्या कानावरती जाते. धन दौलत हिरे माणिक मोती परातीच्या पराती घेऊन तुकोबारायाच्या घरी जा, त्यांच्या चरणाजवळ ठेवा. महाराजांनी आदेश दिला, मावळे येतात, ते सगळं सोनं नाणं पुढे ठेवलं, पण तुकोबारायात महाराज ते तुकोबाराया लक्षात घ्या, तुकोबाराया असा हात जोडले, विनम्र भावनेनं मावळ्यांना सांगितलं, राजांचं मन खरंच खूप मोठं आहे, त्या मनाचा आम्ही निश्चित आदर करतो, पण राजांना सांगा, राज आम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल ना राज, तर तुमच्या कानावर एक गोष्ट मावळ्यानं सांगितली घाला. शेतकरी दिशाहीन झाला, तरुण बर्बाद झाला, बरं दिवसा स्त्रियांची इज्जत लुटली जाती, देवाधिकाराची विटंबना होत आहे. राज एकच करा की आम्हाला काही नको, आम्हाला सुख हवं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकच करा अभंगाच्या प्रथमी. विठ्ठल मुखी राज तुम्ही देखील विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि अन्यायावरती वार करणारे तुम्ही वारकरी बना आणि त्या देवाचं नामस्मरण करून तुम्ही पुढे जा, तुमचं कल्याण होईल असं कल्याण सांगतो. ठीक आहे, नाव कोणाचं घेऊ तुम्हाला सांगू, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, सज्जनाचं नाव घेतलं की सुख प्राप्त होतं, नाव ठेवल्यानं नाही बरं का. तुम्ही पंढरपूरला चला, पंढरपूरला आपण दिंडीमध्ये जातो,
आपण देवाचं नाव घेतो का संताचं नाव घेतो? ज्ञानोबा तुकाराम. पैठणला षष्टीला निघाले भानुदास एकनाथ. एक असं जर देवाच्या ऐवजी संताचं नाव घेतलं तर पुण्याची प्राप्ती या ठिकाणी होते. नावं ठेवल्यानं नाही. महाराष्ट्रात फिरताना अशी अनेक नावं मी पाहिले बरं का. जर कार्तिकेला जर पोरग जन्माला आला ना मग घरात चर्चा होते कोणाचं नाव ठेवायचं, पोराचं नाव काय ठेवायचं, पोराचं नाव ठेवायचं. म्हातारा काय म्हणते, ठेवा ज्ञानेश्वर. अरे ठेवी नका, पण ते तसं होईन का? एक सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वर नाव सामान्य नाही बरं. महाविष्णूचा अवतार सखा माझा, ज्ञान अधिक ईश्वरी ती ज्ञानेश्वरी, आणि ज्ञान अधिक ईश्वर ते ज्ञानेश्वर. आणि माऊली कसे उपजाताची ज्ञानी, सामान्य गोष्ट नाही. आणि आत्ताही पा त्या नावाची ताकद आहे महाराज. अलाउन्स केला आज रात्री ठीक 7 ते 9 हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज यांचे जाहीर हरी कीर्तन होणार आहे. पण गावात चर्चा होते, कुणाच कीर्तन आहे, कुणाच कीर्तन आहे. लोक ज्ञानेश्वर महाराजाचं कीर्तन नाही म्हणत, आज माऊलीचं कीर्तन आहे. काय ताकद आहे माऊलीच. 7.5 वर्षानंतर नावाची ताकद माऊली. मा मानवता, उदारता, ली लीनता, त्याला म्हणतात माऊली. म्हणून ज्याचं नाव ज्ञानेश्वर आहे त्यानं विचार करायचा, लोक आपल्याला माऊली म्हणतात. नाही तर आता आमचे निलेश भाऊ मला न्यायला आले ना तिथं फाट्यावर, विकास दादांनी पाठवलं तिथं. त्याच्या अगोदर एक जण मला भेटला, मी म्हटलं ते वळत गावली तुरवळायचं काव, ते म्हणे तुम्ही कोण? म्हटलं ते कीर्तनाला मला त्या ठिकाणी जायचं. म्हटलं दादा तुम्ही कोण? आपण आहे ना. आपण माऊली. माऊली म्हणतो तुम्ही माऊली बाबा फाडून टाकी मारा दादा. अरे अरे आता अशा क्षण करायला जाऊ तर काही म्हणायला पाहिजे बाबा सवय दिसती असं इतर लोक काय बोलतील सांगताय ना. तुम्हाला पटाव म्हणून ते अभिनय कीर्तन करायला मला आवडतं म्हणून तुम्हाला अभिनय करून दाखवला. अरे आपलं जाऊ दे, आपण आपलं नाव ज्ञानेश्वर आहे त्या नावाची ठेवा. शिवजयंती जवळ आली, पाठीवर आणि छातीवर फक्त शिवरायाचे फोटो नको, तर अंतकरणात शिवरायाला बसवा. आणि शिवरायाचा फोटो मागे लावला आणि कुठे जर रस्त्याच्या कडीला जर तुम्ही असे पोटावर पालथे पडताना जर दिसले बाकीच्या लोकांनी पाहिले, अपमान तुमचा नाही, बन्यानवर असणारा माझ्या राजांचा अवमान आहे. त्याच्यापेक्षा मग ते घालूच नका ती बन्या. अवमान होत असेल तर असं करायचं नाही. सकाळी एका कीर्तनामध्ये सांगितलं, शिव संतांचे ग्रंथ डोक्यावर मिरवण्यापेक्षा, छत्रपतीला शिवजयंतीला डोक्यावर मिरवण्यापेक्षा त्यांनी काय सांगितलंय हे डोक्यावर डोक्यात येत नाही तोपर्यंत प्रगती नाही. त्यांचे विचार आचरणात आणा ही खरी काळाची गरज आहे. आज नावाला कोण खाते? काही जनावर आता शिवाजी, शिवाजी 3 अक्षरी शब्द आहे, सी वा आणि जी. सी शिस्त प्रिय, वा वाणीत तेज, आणि जी जिजाऊचे सुपुत्र ते नाव शिवाजी. आता आपल्या नावाला कोण खाते? आणि काय आपल्या नावात? आपली नाव लय भारी मी सांगत असतो. नाव गंगाधर आंघोळ नाही मायना भर. कोण कोण खातं त्या गंगाधराला? नाव गंगाधर आंघोळ नाही मायना भर. महिला मंडळ तुम्ही नका असू, यांची नावं तर लय भारी. यांची नाव नाव शांती, रोज दुसऱ्याचे भांडण मुद्दाम घरी आणती. नाव कांती, एकदा जेवायला बसली म्हणजे 4-4 भाकरी हंती. नाव सुलोचना, डोळ्याचा पत्ताच नाही, पाहती मुंबई पुन्हा. आणि कोण खातच आहे सुलोचना? कोण खात? तसं माझं नाव काय आहे? कल्याण. चांगलंय की नाही? एक जण म्हटलं महाराज नाव चांगलंय पण आडनाव आणि भोळक्याला काय. अरे मी म्हटलं माझ्या आईनं कल्याण नाव का ठेवलं तुम्हाला माहितीये का? ते म्हणे कस काय? म्हटलं मी नाव उसाचं आहे, मी व्हावं म्हणून माझ्या आईनं नवस केला होता. तशी काही गरज नव्हती, कारण थोरले भाऊ होते, 3 बहिणी होत्या, नवस करायचं काही कारण नव्हतं. पण गावातल्या म्हाताऱ्या आहेत ना, म्हाताऱ्या म्हाताऱ्या आहेत ना, इथं यांना उद्यापासून दुसऱ्याच्या घरात ज्यादा वेळ बसू द्यायचं नाही. या एखाद्याच्या घरात ज्यादा वेळ बसल्या यांनी पिन केलीच. आणि म्हाताऱ्या माणसाला एक सवय राहते, कोणी रस्त्यानं चाललं ना, कोण आहे का, कुठं चालली,
काम चालली. कशाला चालली? कामच काय येतो तेवढ्या त्याच म्हणते. अग बाय ती पोरगी कोणाची गल? ती भाऊ सरपाटलाची सोनी मागली आहे का ग? मागली असू नये तर कोणत्या सुताला काय घेणे? म्हातारे सुद्धा गप नाही मारायचे. इथं जर बसते ना म्हातारे मारुतीच्या मंदिरा पुढं फटफटी एखादी मोटरसायकल गेली गेल कोणाची काही नू. तेवढ्या एक जण म्हणतात ते रामभाऊ पाटील नाही का? हा ते चौघ भाऊ एकत्र त्यांची वय. मग काय उद्या वायली काढी तो का? काहीतरी बोलल्याशिवाय राहणारच नाही माणसं. म्हणून यांना उद्या जास्त वेळ बसू द्यायचं नाही उद्यापासून. असंच झालं, पिन केली म्हणून ही पिन झाली. त्या म्हाताऱ्या घरी आल्या आणि आमच्या आईला कसं बोलल्या? म्हाताऱ्या कसं बोलतात पावर का? शकून गेला बाई कसं करूया देवानी पुढे जर आंघोळ पांघोळ करावा द्या लुतबत्ती वावळाव एखादा नारळ फावडाव अजून एखादा पाठिंबा मागाव. पाठिंबा मागाव म्हणजे काय? तुझ्या मुलाला अजून एखादा भाऊ माग. आमच्या आईलाही पटलं. आमच्या आई उठली आंघोळ केली द्या लुतबत्ती वावळी नारळ फाडला देवही पावला. त्या दिवशी मोकळाच होता काय काही. आणि मी झालो सिंघम टू. म्हणजे एक थोरला सिंघम म्हणून मी धाकटा सिंघम. म्हातारे मला पाहायला आल्या. महाराज मी ठरवलो एखादी म्हातारी जर झोळीत माझा मोका घ्यायला आली ना एका लाथात घेऊन फ्रीज करून टाके. पण मला लांबूनच पाहिलं ना आमच्या आईला ते म्हणे शकवाई पोरग चांगलंय. चांगलंय पोरग. आगा तुझं कल्याण झालं. काय झालं? कल्याण. म्हणून माझं नाव कल्याण. आडनाव काळे. दिसायला आडनाव काळे दिसायला गोरे. काहीचं आडनाव गोरे त्यांना दिवसा बॅटरी घेऊन पाहावं लागत. गोरे पाटील कोणत्या कपड्यात लपलेत पहा. आणि काय करतात त्या आडनावाला? अरे शरीरावर कितीतरी आडनाव तयार होतात. इथून सुरुवात करा. शरीरावरची आडनाव इथून सुरुवात करा. शेंडील हात लावला आडनाव झालं शेंडे पाटील. थोडे खाली आले सगळी कोण बाजरी मधी पडत चिकलठाणा विमानतळ टकले पाटील. काहीचे केस वाढले आडनाव केस भट. डोक्यात टोपी घातली आडनाव टोपे पाटील. वाऱ्यानं टोपी उडून गेली बोडखे पाटील. सवर्ण आले कपाळे. त्याच्या खाली आले डोळस. शाइनिंग केली आंधळे. आणि डोळ्याची स्वच्छता नाही आडनाव चिपडे पाटील. त्याच्या खाली आले नाकाडे. स्वच्छता नाही शेंबडे. साईडला गेले लालपाडे. दहा तोंडे काने चापे वटकर दाते. सभासद उठून गेले आडनाव बोचरे पाटील. आडनाव इथं आले काही दाडे काही दाभाडे काही माने काही मानमोडे काही दपट्टे मानकापे. आता इथं आले काही आडनाव सोपोटी काही पोटभरे. ज्यादा झालं पोटफोडी. कोपरे मनगटे एक बोटे. गुडगे पोटरे घोटेन तळपे. लंगडे पांगडे लुळे खोळे पायमुळे ऊत आलाय. हे नाही पुरलं काही पशुपक्ष्याचे आडनाव लावले. कोले उंदरे मांजरे डुकरे. सशे गाढवे. हरणे वाघ. लांडगे मोरे चिमणे कावळे. पशुपक्षी संपले भाजीपाला. कारले काही दोडके. गवारे भेंडे. मुळे गाजरे. कांदे लसणे. कोथिंबीरे भोपळे. पण एवढ्या बाबतीत आडनाव मारवाडी समाजाची भारी असतात. बिहानी मालपाणी त्यांच्याकडं माल बी पाणी बी. आपण मिलो गाड्यावर आमची मरणाची ताना ताणी ते एका जागेवर मालपाणी. ब्राह्मण मंडळी सुद्धा आडनाव भारी असतात. मी पुण्याला कीर्तनाला गेलो होतो. पुढच्या खोलीत बसलो आणि आतल्या खोलीत दोन महिला एकमेकीशी बोलायला लागल्या. आता पुण्यातलं बोलणं आणि आपल्या मराठवाड्यातलं बोलणं याच्यामध्ये काय आहे? अरे काय पुण्यातलं बोलणं कसं आहे? शुद्ध. पुढचा ऐकणारा बेशुद्ध. आणि ते एकमेकीला कसं बोलत होत्या? अग कल्याण महाराजांची जीवनाची व्यवस्था दाभोळकरांच्याकडे आहे का? दुसरी म्हणजे नाही बाई आमच्याकडे नाहीये. मी खाणविलकरांना विचारून येते आमच्याकडे नाहीये. मी तसाच फेटाबाधीत आतमध्ये गेलो. म्हटलं ताई ते म्हणे काय? म्हटलं तुमच्या शेजारी एखादा दांडेकर आहे गाव. ते म्हणे महाराज कशाला? म्हटलं मला त्याच्याकडनं हंजो मला सात वाजले. असं आहे म्हणून हिंद देश की निवासी सभी जन एक आहे रंग रूप विषय भाषा चाही अनेक आहे. दीड दोन वर्षात असे हसले नव्हते. हसलं पाहिजे ऐक ना. आणि तुमच्या पाया पडून सांगतो 100% वळदगावला
व्हॅक्सिन 100% झालं पाहिजे, 97-98% नाही. कोणी उपेक्षित राहू नका. आमच्या शास्त्रज्ञांनी एवढा त्रास करून, अरे प्रभू रामचंद्रजीच्या बंधूला लक्ष्मी मंदिरला संजीवनी लागली, संजीवनी आणण्याचं काम शक्ती लागली, तर संजीवनी आणण्याचं काम माझ्या हनुमंतरायानं केलं. तसं अख्खं विश्व कोरोनानं आडलं नडलं, त्याला बाहेर काढण्याचं काम भारतातल्या महाराष्ट्रानं, महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या शास्त्रज्ञानं केलं. त्यांच्या सदेचा एका एका व्हॅक्सिन वरती रिसर्च करताना शास्त्रींना 10 वर्षाचा काळ लागतो, पण पांडुरंगाच्या आशीर्वादानं, छत्रपतींच्या ज्ञानोबा तुकोबाच्या आशीर्वादानं 10 वर्ष नाही 10 महिन्यात व्हॅक्सिन आणली आणि तुम्हाला आम्हाला वाचवलं. 100% खात्रीपूर्वक भगवंताला स्मरण सांगतो, व्हॅक्सिनेशन झाल्यामुळं तिसरी लाट ठोपली. विठ्ठल म्हणून चांगलं राहावं, चांगलं जगावं, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. कसं बोलावं, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे मुखी अमृता. करायची गरज नाही, काही नाही, सरळ म्हणा रामकृष्ण हरिनामाचा जप करा. तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रियाशी दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता, श्रवणाची माझी प्रमाण, मुखी नाम हाती मोक्ष, आईसी साक्ष बहुतांची. बाकी काही करायची गरज नाही, त्या देवाचं नाव घ्या. आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. विज्ञानालाही माना आणि अध्यात्मालाही माना, पण जिथं विज्ञान थांबतं तिथून पुढे अध्यात्म सुरू होतं. एक सांगू तुम्हाला, हे जग कसं निर्माण झालं विज्ञान सांगेल, पण हे जग का निर्माण झालं हे अध्यात्म सांगतं. विठ्ठल सुख पाहिजे ना, आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि हे जे तुम्ही दिलंय तुमचा सन्मान आहे, पण आमच्या दृष्टिकोनातून याची आम्हाला किंमत वाटत नाही.
ज्यांनी देवाला पाहिलं भाग्यवान आहे, ज्यांनी तुकोबा राहायला पाहिलं भाग्यवान आहे, ज्यांनी छत्रपती शिवरायाला पाहिलं भाग्यवान आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एक सांगतो तुम्हाला, संतांचा परमार्थ अंतरंगातला होता, तो शाश्वत होता. बारीक आहे का? संतांचा परमार्थ अंतरंगातला आहे म्हणून शाश्वत आहे. आपला परमार्थ बाह्य रंगाचा आहे म्हणून शाश्वत नाही. आणि काहीचा परमार्थ आपलं चाल ढकल यांनी केलं म्हणून नाद वाद यांनी केलं म्हणून त्यानं तसं करायचं. नादवाद परमार्थ सांगू तुम्हाला कसा असतो. डोंगरात कीर्तन होतं माझं, हायवेचा रस्ता सोडा आणि खडीचा रस्ता लागला आणि 3 किलोमीटर डोंगरात कीर्तन एवढं रे दगड. आणि एक म्हातारण म्हातारी मोटरसायकलीवर कीर्तन आला, काय मोठा फेटा बाबाचा. आजीच्या नाकात अशी नथ, आता तर नथा नाही राहिले. आजीच्या नाकात नथ, हे कपाळाला कुंकू लावलेलं. ती म्हातारी गाडीच्या लाईट मध्ये दिसली आणि ते म्हातारा असा असं ह्याकडेची त्याकडीला जायचे. मग मी ड्रायव्हरला म्हटलं असं करा, आजोबा येते गाडी घेऊन पाठी बाबू, म्हातारीला घेऊ गाडीत आपण. त्याच्यात मी म्हटलं, आजी असं करा बाबा तुम्ही गाडी घेऊन कीर्तनापर्यंत तिथे या, आजीला मी घेऊन जातो. मी म्हटलं आजी बसा. ते म्हटलं मला महाराज तसं करायचं का? मी म्हटलं हा आजीला येऊ द्या, तुम्ही या पाठी मागू. तेवढ्यात आजी म्हटली महाराज नको तुम्ही जा, आम्ही येतो पाठी मागू. मी म्हटलं का तेवणे, मी जर तुमच्या बरोबर गाडीत आले ना हे तिकडं नाही यायची, घरी जायला बसली. म्हटलं मग इथपर्यंत कस काय आले? त्यांचं म्हणणं होतं माझ्या नादानी आले. असा काहीचा परमार्थ असतो महाराज, नादवाद परमार्थ. पण आमच्या संतांचा परमार्थ असा होता, विषय तो ध्यान झाला नारायण.